मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आधार PVC कार्ड कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे. मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. मित्रांनो, तर या वेबसाईटवरती तुम्हाला पहिले तर यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर हा कॅप्चा येथे टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर जर आधारला लिंक नसेल तर येथे बघू शकता माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड. तर या याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर येथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल. तर तो OTP येथे सेंड OTPवरती क्लिक केल्याच्यानंतर पुढल्या स्टेपमध्ये टाकायचा आहे. मित्रांनो, तर माझा मोबाईल नंबर लिंक असल्याकारणाने मी येथे क्लिक करत नाही आहे. मित्रांनो, त्या अगोदर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता आता नवीन प्रकारचे आधार कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे मिळणार आहे. मित्रांनो, आता हे जे आधार कार्ड असेल मित्रांनो, त्याला लॅमिनेशन करायची पण गरज नसणार आहे. त्याच्यावरती मित्रांनो आता सिक्युअर QR कोड असणार आहे. त्यानंतर होलोग्राम असेल मित्रांनो, येथे बघू शकता. त्यानंतर एक ग्लिच पॅटर्न येणार आहे मित्रांनो. त्यानंतर एक घोस्ट इमेज अँड मायक्रो टेक्स्ट अशा प्रकारचे नवीन आधार कार्ड असणार आहे मित्रांनो, आणि ते पण वॉटर प्रूफ असणार आहे. तर येथे मित्रांनो तुमचा आधार नंबर येथे टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो हा कॅपचा तुम्हाला येथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो येथे सेंड OTP, तर याच्यावरती क्लिक करायचे. आता मित्रांनो येथे बघू शकता OTP सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर आता मोबाईल नंबरवरती आता एक OTP आलेला आहे मित्रांनो. तर तो OTP आता तुम्हाला येथे टाकायचा आहे. तर मित्रांनो येथे OTP टाकल्याच्यानंतर येथे टर्म्स अँड कंडिशन, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. मित्रांनो सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं तुमच्यासमोर आधार कार्डचा प्रिव्ह्यू येईल, कशा प्रकारे तुमचे आधार कार्ड असणार आहे. तर येथे फोटो येईल, नाव येईल, जन्मतारीख येईल, तुमचे जेंडर येईल, त्यानंतर तुमचा ॲड्रेस येईल मित्रांनो. त्यानंतर आता येथे एक मेक पेमेंट, तर याच्यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो. तुमचे इथून 50 रुपये बँक अकाउंटमधून तुमचे कट होणार आहे मित्रांनो. तर येथे मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पे यू रिडायरेक्टिंग अशा प्रकारचा मेसेज येईल. त्यानंतर आता येथून तुम्ही पेमेंट ऑप्शन येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा UPI. तर मी येथे डेबिट कार्डद्वारे करणार आहे. त्यानंतर येथे कार्ड नंबर आता तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो ही सर्व माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला येथे प्रोसीड, तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP जाईल मित्रांनो. तर आता येथे तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो येथे OTP टाकल्याच्यानंतर येथे मेक पेमेंटवरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारचे रिडायरेक्टिंग होईल. त्यानंतर आता येथे बघू शकता पेमेंट रिसिप्ट फॉर ऑर्डर आधार कार्ड ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो. तर येथून तुम्हाला डाउनलोड पेमेंट रिसिप्ट, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारचे तुमच्यासमोर पेमेंट रिसिप्ट डाउनलोड होईल. तर येथे बघू शकता सर्विस रिक्वेस्ट नंबर आलेला आहे मित्रांनो, SRN नंबर. त्यानंतर येथे 50 रुपयाची अमाऊंट आलेली आहे. त्यानंतर येथे सक्सेस झालेलं आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला जर याचं स्टेटस चेक करायचं असेल तर येथे चेक स्टेटस, तर याच्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला SRN नंबर येथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे तो नंबर पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा SRN नंबर टाकल्याच्यानंतर येथे आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा कॅपचा तुम्हाला आता येथे फिल करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो येथे चेक स्टेटस, तर याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारचा मेसेज येईल, येथे बघू शकता पेमेंट सक्सेसफुल. येथून पण तुम्ही आता डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट स्लिप, तर याच्यावरती क्लिक करायचे. तर पेमेंट रिसिप्टच आहे मित्रांनो ही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता.